आमची मागणी आम्ही 2014 पासून आमचे दिव्यांग बांधून BSV म्हणून घरं मागत आहे. आत्तापर्यंत अनेक वेळा पत्रव्यवहार झाले. आमचे अपंग विकास आयुक्त असतील किंवा मंत्रालय असेल किंवा आमच्या इकडे यांनी याबाबतचे पत्रव्यवहार आमच्याकडे अनेक वेळा केले आम्ही, परंतु आम्हाला यांनी काय आत्तापर्यंत कोणतेही दिलेलं नाही. आज 16 बांधव होते, त्यातले 2 बांधव मयत झालेत आमचे आणि आत्तापर्यंत आम्हाला कोणताही दिलं नाही. आम्ही यांना विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला का देत नाही, ते बोलतो आत्ता आमच्या एक आयुक्त साहेब आयुक्त मॅडमबरोबर मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये झाली की आम्हाला वापस ठरवावं लागेल. मंत्रालयातून गृहविभागाकडून आपल्याला पत्र आलेलं आहे की यांना उचित पत्र कागदपत्र तपासून त्यांची कार्यवाही करण्यात यावी, त्याबाबत ते कोणीही लक्ष देत नाही आहेत. काल आम्ही अतिरिक्त आयुक्त गायकवाड साहेब यांना भेटलो. गायकवाड साहेबांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुमचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवतो. मंत्रालयाकडे पाठवतो आहे म्हणून त्याप्रमाणे आम्हाला की लेखी द्या की आम्ही तुमचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवतो. आम्ही लवकरात लवकर ज्या जुने 14 लोक आहेत त्यांचं आणि आजपर्यंत आलेल्या अर्धांचं विचार करू. त्याबाबत त्यांनी आम्हाला लेखी दिलं नाही, लेखी तातुरमातुर दिलं होतं ते आम्ही बोललो आम्हाला मान्य नाही आहे ते की आम्हाला लेखी की 14 लोकांचं जे 16 लोकांपैकी 14 लोकं बाकी आहेत त्यांचा विचार झाला पाहिजे आणि यानंतर आजपर्यंत आलेले अर्ज आहेत जे अपंगांचे त्या अपंगांच्या अर्जांचा विचार झाला पाहिजे. त्यानंतरचं आमचं असं म्हणणं आहे की जे 5% BSV ने आता आमच्या अशी मागणी होते की BSV च्या 5% आरक्षण आमच्या कोटा अपंगांसाठी ठेवावं आणि तो कोटा पहिल्यांदा 14 लोक त्यानंतर आजपर्यंत आलेल्या अर्जांचा विचार झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे अर्ज आहेत त्या अर्जांचा विचार करून सर्वांना घरं दिली पाहिजेत, 5% जे रिझर्व आहेत ती, अशी आमची प्राथमिक मागणी आहे.